शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये जो गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला अशा मिळाला जर मिळालं तर हे आत्ताच या ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी होईल, ज्यामुळे एकीकडे पाऊस कमी असल्यामुळं आज शेतकरी चिंतेत आहे की आज आमचं उत्पन्न किती येईल, दुसरीकडं दुसरं संकट त्यांच्या रानामध्ये आज गोगलगाई पूर्णपणानं आलेलं सोयाबीन आलेलं कापूस हे सगळं पूर खाऊन टाकते, त्यामुळं आपण जेवढी काय मदत शक्य आहे तेवढी मदत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना करायचा निर्णय घेतो आहे. सर पावसाच्या संदर्भात सुद्धा खंड